अपडेट और खबरों के लिए टीवी वन इंडिया को सब्सक्राइब करें और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलें। संपूर्ण भारतभर घराघरामध्ये मोबाईल आले, टी व्ही आलेत, मुलं इतकी टी व्हीला आणि मोबाईल ॲडिक्ट झालीत, शाळा सुटल्यानंतर घरी येतात, मुलं मोबाईलमध्ये हातात घेऊन बसतात. त्यापेक्षा वेगळं काहीतरी करूया म्हणून आम्हाला बाळासाहेबांनी शिकवलेलं आहे 80% समाजकारण आणि 20% राजकारण. जास्तीत जास्त समाजकारण करण्याच्या हेतूने आम्ही आज बाळासाहेबांच्या जयंतीचं औचित्य साधून या ठिकाणी बुद्धिबळ स्पर्धा आयोजित केलेल्या आहेत, तसंच कॅरम स्पर्धा आयोजित केलेल्या आहेत आणि लहान मुलांसाठी चित्रकला स्पर्धा आयोजित केल्या आहेत. मोठ्या प्रमाणात या विभागातील मुलं आज या ठिकाणी आलेले आहेत, ज्येष्ठ नागरिक आलेले आहेत. आम्ही आवाहन केलं होतं सगळ्यांना, म्हणजे ओपन कॅटेगरीसाठी सगळ्यांना, लहान सोरापासून सगळ्यांनी या प्रत्येक स्पर्धेमध्ये सहभागी व्हावं. त्या दृष्टीने आज आम्ही या स्पर्धा आयोजित केल्या, जेणेकरून मुलांनी घरी बसून मोबाईलमध्ये ॲडिक्ट होण्यापेक्षा आपल्या बुद्धीला चालना मिळावी, आपल्या कलागुणांना चालना मिळावी म्हणून आम्ही विविध स्पर्धांचे आयोजन आज केलेले आहेत. उद्यासुद्धा मुलांसाठी विविध स्पर्धा आयोजित केलेले आहेत, मैदानी खेळ म्हणजे फुटबॉलसारख्या स्पर्धा आयोजित केलेल्या आहेत, जेणेकरून मुलं घरात बसण्यापेक्षा आपल्या बुद्धीला चालना मिळेल, तब्येतीला चालना मिळेल या दृष्टीने कार्यक्रम आम्ही आयोजित केलेले आहेत. आज कॅरम स्पर्धेसाठी ज्या सगळ्यात जरा गर्दी बघाल तर ज्येष्ठ नागरिकांची आहे, बुद्धिबळ स्पर्धेसुद्धा बघाल तर ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झालेले आहेत. म्हणजे आज या वयामध्ये आपल्याला कोणीतरी आपल्या बुद्धीला चालना देणारी स्टेज असावं, कुठेतरी व्यासपीठ असावं, ते व्यासपीठ देण्याचं काम आम्ही या माध्यमातून आज केलेलं आहे आणि नक्कीच चांगल्या प्रकारे लोकांचा सहभाग यात मिळालेला आहे. त्याबद्दल मी विशेषतः सांदपाड नगरीतील प्रत्येक व्यक्तीचे, प्रत्येक लहान थोरांचे मी आज आभार मानेन की मोठ्या संख्येने आज सहभाग घेतला, घरात बसून राहण्यापेक्षा मुलांना चालना मिळायची संधी दिली, त्याबद्दलही लोकांनी माझ्या खूप धन्यवाद मांडले. पण धन्यवाद म्हणण्यापेक्षा आम्हाला संधी मिळाली, आम्ही खूप 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 आभार या लोकांचे मानतो. आम्ही 12 महिने राबवणार, म्हणण्यापेक्षा 12ही महिने आम्ही उपक्रम राबवत असतो. आमच्याकडे शिवाई महिला मंडळ ही एक संस्था आहे, त्या शुभांगी सूर्यराव या स्वतः त्या संस्थेच्या अध्यक्ष आहेत. त्यांच्यामार्फत एकही महिना असा गेला नाही की मुलांसाठी आणि या विभागातील महिलांसाठी कार्यक्रम राबवला गेला नाही. चित्रकला स्पर्धेव्यतिरिक्त सतत मागच्या वेळेस दिवाळीमध्ये रंगकाम, कंदील बनवणे, मुलांना किल्ले बनवणे अशा 20 स्पर्धांचं आयोजन केलं होतं आणि त्यांना विशेष प्रशिक्षणाचं आयोजन केलं होतं की मुलांनी प्रशिक्षण घ्यावं, आपली संस्कृती जतन करावी. या व्यतिरिक्त लहान मुलांनी प्लास्टिकमुक्त व्हाव्यासाठी त्यांना एक कागदाच्या पिशव्या, असे अनेक उपक्रम या महिला मंडळातर्फे राबवले. म्हणजे वर्षाचे 12 महिने या मुलांना घराबाहेर पडून मोबाईलपासून ॲडिक्ट होण्यापेक्षा वेगळं काहीतरी शिकायची संधी आम्ही दिलेली आहे. आपला हा जो सांदपाडा विभाग आहे ना, तिथे जरुरी नाही की काही निमित्त लागतात, तर 12 महिने काही ना काही प्रोग्राम सुरूच असतात. महिन्याला एक तरी शाखेच्या, ही शाखा क्रमांक 76 वतीने भरपूर असे एक कुठला ना कुठला कार्यक्रम होतच असतो. त्याच्यात
ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार असो किंवा काही स्पर्धा असो, आज पण जी स्पर्धा ठेवलेली आहे ती ओपन ठेवलेली आहे की त्याच्यामुळे ज्येष्ठ नागरिक सुद्धा त्याच्यात भाग घेऊ शकतो. आजच्या ज्या स्पर्धा आहेत त्याच्यात कुठल्याही स्पर्धेत वयाची अट दिलेली नाही आहे. शिवाय महिला मंडळाच्या वतीने असे कोर्सेस घेतले होते की त्या स्वतःच्या पायावर उभं राहतील आणि स्वतः काहीतरी करतील. आपल्या महिला मंडळाच्या वतीने शिवण क्लास घेतले होते, त्याच्यात 4-5 महिला अशा आहेत की आता त्या स्वतःच्या पायावर उभ्या आहेत आणि स्वतःचा उदरनिर्वाह स्वतः करू शकतात.